लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आज साकोली आणि लाखनी या दोन शहराला आवश्यक असणाऱ्या फ्लायओव्हरचं निर्माण झालेला आहे। मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी विशेष रूपाने सगळ्यांचीच मागणी होती की या ठिकाणी फ्लायओव्हर नसल्यामुळे अनेक वेळा ॲक्सिडेंट होत होते। 5 ब्लॅक स्पॉट या फ्लायओव्हरच्या खाली लपलेले होते आणि त्यामुळे या भागातून या भागातल्या जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हे दोन्ही फ्लायओव्हर निर्माण करण्याची आवश्यकता होती आणि मला आज अतिशय आनंद आहे की हे दोन्ही फ्लायओव्हर पूर्ण झालेले आहेत। परंतु हे फ्लायओव्हर जेव्हा पूर्ण झाले तेव्हा आज मी या फ्लायओव्हरला स्वतः वरतून फिरून आलो, खालून पण बघितलं आणि हे दोन्ही फ्लायओव्हर स्टेट ऑफ आर्ट टेक्नॉलॉजीचे आहेत। मला विश्वास आहे की यावर्षी आम्ही उत्कृष्ट फ्लायओव्हरच्या बांधकामाकरता जो पुरस्कार देऊ त्याकरता नक्कीच या फ्लायओव्हरचा विचार करू, एवढं सुंदर हे बांधल्या गेलेलं आहे। याची क्वालिटी पण उत्तम आहे, एक्सपान्शन जॉईंट पण चांगले आहेत, खाली वॉटर कॉन्झर्वेशनची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तम गार्डन पण तयार केलेला आहे। आता खाली 4 लेन रोड, 2 सर्व्हिस लेन म्हणजे 6 आणि वरती 6 लेन म्हणजे साकोलीकरांना 12 लेनचा रोड मिळालेला आहे आणि त्यामुळे डायरेक्ट ट्रॅफिक सगळा बाहेरून जाणार आहे आणि त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की साकोली आणि लाखनी यांना ही स्टेट ऑफ आर्ट अशी भेट या प्रसंगी मिळालेली आहे। मी साकोली आणि लाखनी त्याचप्रमाणे भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातल्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। या फ्लायओव्हरचं नामकरण स्वर्गीय श्यामराव बापूंच्या नावाने करावं अशी अनेक लोकांनी माझ्याकडे सूचना केली होती। मी स्वतः ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू झालं त्यावेळी लक्ष्मणराव मानकरांच्या सहकार्याने मी अनेक वेळा बापूंना भेटलो। बापू हे जनसंघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि श्यामराव बापूंनी आमच्या पक्षाचं काम, लक्ष्मणराव मानकर, श्यामराव बापू काबगते या दोघांनी जनसंघापासून आमचं कार्य वाढवण्याचा खऱ्या अर्थाने खूप आपलं आयुष्य समर्पित केलं। आज भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जे काही काम उभं आहे त्याचा खऱ्या अर्थाने श्रेय कोणाला असेल तर श्यामराव बापू आणि लक्ष्मणराव मानकरांसारख्या कार्यकर्त्यांना, आणि म्हणून त्यांच्याबद्दलचं ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून या उड्डाणपुलाचं नाव स्वर्गीय श्यामराव बापू काबगते उड्डाणपूल असं मी जाहीर करतो। या उड्डाणपुलाच्या खाली एखाद्या पिलरला त्यांची प्रतिकात्मक अशी मूर्ती तर नाही पण त्यांचा एक फोटो स्केच तयार व्हावं आणि त्या ठिकाणी मी आत्ताच परिणयला आणि खासदार साहेबांना विनंती केली की चांगल्या आर्टिस्टकडनं ते तयार करा आणि उड्डाणपुलाचं नाव देऊन आपण नक्की श्यामराव बापूंच्या जयंतीनिमित्त ज्या दिवशी असेल त्या दिवशी याचा नामकरणाचा कार्यक्रम जरूर करा। माझा या कामाकरता खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर काबगतेंनी, डोंगरवारने, या सगळ्यांनी मिळून त्यांच्या स्मरणार्थ काशीवारजींनी सगळ्यांनी प्रतिष्ठान निर्माण केलेला। श्यामराव बापू केवळ कोळी समाजाचे नेते नव्हते तर या जिल्ह्यातल्या सर्वांगीण शोषित पिढी जनतेकरता त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। एक प्रामाणिक, निष्कलंक आणि निस्वार्थी आणि निरपेक्ष भावनेने काम करणारा कार्यकर्ता, जननेता ही श्यामराव बापूंची कल्पना होती। मला विशेषपणे, मी जेव्हा तरुण होतो आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचं काम करायचो त्यावेळी श्यामराव बापूंचा सहवास मला अनेक वेळा मिळाला आणि म्हणून आज श्यामराव बापूंच्या नामकरण या निमित्ताने होत आहे याला मला विशेष रूपाने आनंद आहे। मी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि निश्चितपणे हे दोन्ही पूल हे लाखनी आणि साकोलीच्या इतिहासातच नव्हे तर देशाच्या इतिहासात स्टेट ऑफ आर्ट ब्रिजेस म्हणून लिहिल्या जातील इतकं उत्तम काम झालेलं आहे। या कार्याबद्दल मी NHAI चे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, कन्सल्टंट, इंजिनियर्स या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। आज विशेष रूपाने मला आनंद आहे
की हे काम होत असताना आजच मी सकाळी जेव्हा गोंदियामध्ये होतो तेव्हा प्रफुल्लभाई पटेलांनी पण मागणी केली आणि आज आमच्या कारखान्याचे उपाध्यक्ष भोजराजी इथे उपस्थित आहे. आपण आता जेवढा तांदूळ तयार करू तो सरप्लस आहे, त्यामुळे तांदूळाला भाव मिळणं कठीण आहे. पण आजच मी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातला तांदूळ निर्यात व्हावा म्हणून ड्राय पोर्ट गोंदियाजवळ MIDCच्या जागेवर बांधण्याचा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल आणि तांदूळाला चांगला भाव मिळेल. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये पर्यायी पिकाच्या बाबतीतही वळण्याची आवश्यकता आहे आणि मग आजच मी घोषणा केली की जो साखर कारखाना आहे तो सतत लॉसमध्येच होता. हेच पहिलं वर्ष आहे की साखर कारखान्यात लॉस नाही आहे. पण आता या कारखान्यामध्ये आम्ही 600 कोटी रुपयाची नव्याने इन्व्हेस्टमेंट करणार आहे, 3 महिन्यामध्ये त्या कामाची सुरुवात करणार आहे आणि ज्यामुळे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या 5,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. 4 लाख लिटर इथेनॉल पर डे असा प्रकल्प आहे आणि 600 टन ब्रोकन राईस म्हणजे तांदुळाची कणी पर दिवशी लागणार आहे, ती पण या जिल्ह्यातली कामात येईल. आणि त्याचबरोबर 1,000 टन तणस लागणार आहे आणि त्याच्यापासून CNG तयार करून आपल्या शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर त्यावर चालावा अशी माझी इच्छा आहे. आपल्याला माहिती असेल की पेट्रोल डिझेलचा पर्याय म्हणून बायो LNG आपण आणलेला. माझा स्वतःचा ट्रॅक्टर आता CNGवर चालतो आणि या जिल्ह्यात आता 4 लाख लिटर इथेनॉल तयार होणार आहे, म्हणजे जिल्ह्याला जेवढं पेट्रोल डिझेल लागतं तेवढं इथेनॉल या जिल्ह्यामध्ये तयार होईल. एवढंच नाही तर आता आम्ही फ्लेक्स इंजिन मिस ट्रान्सपोर्ट मंत्री आहे आणि फ्लेक्स इंजिनच्या गाड्याही पण आणलेल्या आहेत, टोयॅटो, हुंडाई, सुझुकी, की ज्यामुळे TVSची स्कूटर, बजाजची स्कूटर, हिरोची स्कूटर आणि मोटरसायकल 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणार आहे. इथेनॉलचा भाव 60 रुपये लिटर आहे आणि पेट्रोलचा भाव 120 रुपये लिटर आहे. इथेनॉल ग्रीन फ्युएल आहे आणि त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासामध्ये इथेनॉलची क्रांती या जिल्ह्यात केवळ रोजगार निर्माण करणार नाही तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळवून देणारी आहे. त्यामुळे नक्कीच या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, या जिल्ह्यातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची कल्पना आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये चांगले चांगले रोड होत आहेत. मध्ये मी आलो, वैनगंगेवर मोठा पूल आम्ही बांधतो आहे, भंडाराचा रिंग रोड तर आता त्याचं काम सुरू झालेलं आहे. एवढंच नाही तर आंबोराला जागतिक आकर्षणाचं तीर्थक्षेत्र तयार होत आहे. मोठा ब्रिज आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्याला कॅप्सूल लिफ्ट आहे आणि एकावेळी 250 लोक वरती जाऊ शकतील अशी व्यवस्था आहे. त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनावरचा लाईट अँड साऊंड शो करायचा प्रयत्न आहे. आणि मी या मेंढे साहेबांना सांगितलं की भंडाऱ्यातल्या बॅकवॉटरपासून जहाजात बसून गोसीखुर धरणात जाता येईल आणि रात्री जहाजावर जेवण करता येईल. आणि एवढंच नाही तर त्या गोसीखुर धरणाच्या आतमध्ये जे बेट आहे त्या ठिकाणी नवीन 5-स्टार हॉटेल देखील निर्माण करण्याच्या कामाला आता योजनेला सुरुवात केलेली आहे. मला विश्वास आहे की भंडारा जिल्हा पर्यटनादृष्टीने महत्त्वाचा आहे. नागझिरा इथे आहे, पेंच आपल्याकडे आहे, कान्हाला जायचा मार्ग आपल्याकडे आहे. आपलं विदर्भ हे खऱ्या अर्थाने वाघांचं निवासस्थान आहे. 250 टायगर नागपूरच्या आसपास आहेत आणि त्यामुळे आपण नागपूरला टायगर कॅपिटल म्हणतो. येणाऱ्या काळामध्ये हे टुरिझम जर वाढलं तर या भागातल्या तरुण लोकांना रोजगार मिळेल, पर्यटनाच्या संधींमुळे नवीन नवीन उपक्रम येतील आणि या जिल्ह्यामधल्या तरुणांना काम मिळून या जिल्ह्याचा विकास होईल, हीच संकल्पना आहे. आज वैनगंगा या जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. मी अनेक जलमार्ग बांधले, गंगेत जलमार्ग बांधला, समुद्रामध्ये जलवाहतूक सुरू केली आणि माझी त्यावेळी इच्छा होती की गोदावरी आणि वैनगंगेला देखील जलमार्ग बांधायची इच्छा होती. त्यामुळे इथून आपल्याला पाण्यावरून आंध्र प्रदेश आणि तेलंगणात जाता आलं असतं, पण मी प्रयत्न करणार. येणाऱ्या काळामध्ये अनेक नवीन नवीन उद्योग आले पाहिजे, या भागातल्या तरुण मुलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि या दोन्ही जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती आहे, या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं फॉरेस्ट हे विदर्भात आहे 75%,
महाराष्ट्राची 80% खनिज संपत्ती विदर्भात आहे आणि भंडारा गोंदिया जिल्हा हा वनाच्या दृष्टीने आणि खनिजाच्या दृष्टीने संपन्न आहे आणि म्हणून मला विश्वास आहे या जिल्ह्यामध्ये उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर असलं पाहिजे, उत्तम रोड असले पाहिजे आणि त्याचबरोबर जलसंवर्धनाची कामं झाली पाहिजे। मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये रोड बांधत असताना आम्ही 27 तलाव बांधलेले आहेत 4 प्रकल्पामध्ये। नीलश फाटा टू भंडारा 14 तलाव बांधले, साकोली लाखांदूर रस्त्यात 7 तलाव बांधले, सालेखुर्द आणि तिरोडा इथे 4 तलाव बांधले, भंडारा ते घोटीओळ इथे 2 तलाव बांधले आणि मनसर ते सालेखुर्द 27 तलाव असे एकंदर मोठं पाणी साठवण्याचं काम झालं। या गावांचा फायदा भंडारा जिल्ह्यातला कोबा दवडीपार महाडा खुर्द पवनी तालुक्यातला कोसरा फालुर्दी सेलारी खैरी कुदुरली नेरला साकोली तालुक्यातलं वळद लाखांदूर तालुक्यातलं चिचाळ दारवा लाखांदूर मात्र तावशी साखरा केदामेंडी तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे तिरोडा भागातले पण जवळपास पुष्कळ गाव आहेत। या सगळ्या गावामध्ये पाण्याचं संवर्धन झालं, गावातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा। गावातलं पाणी गावात, शेतातलं पाणी शेतात आणि घरातलं पाणी घरात। मला विश्वास आहे की भोजराजजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकरता प्रयत्न करत आहेत। आता कारखान्याची गाळप क्षमता 2000 टन आहे, ती 5000 टन होणार आहे। नवीन डिफ्युजर आम्ही विकत घ्यायचं ठरवलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये नक्कीच साखर कारखान्यामुळे नवीन क्रांती येईल, इथला शेतकरी समृद्ध संपन्न होईल। मला आनंद आहे की विदर्भात देखील 100 टनापेक्षा जास्त एकरी ऊसाचं उत्पादन करणारे शेतकरी आता तयार झालेले आहे। येणाऱ्या काळामध्ये पश्चिम महाराष्ट्रासारखा विदर्भही संपन्न झाला पाहिजे, साकोली तालुका संपन्न झाला पाहिजे। आपल्या सगळ्यांचे ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या CNG वर चालले पाहिजे तनसापासून आणि या जिल्ह्यात क्रांती झाली पाहिजे, हेच माझं स्वप्न आहे आणि नजीकच्या काळात ते निश्चितपणे पूर्ण होईल असा मला विश्वास आहे। आज पुन्हा एकदा श्यामराव बापूंच्या स्मृतींना अभिवादन करतो, भंडारा गोंदिया जिल्ह्यातल्या जनतेचं अभिनंदन करतो आणि विशेष करून साकोली आणि लाखनीच्या जनतेला स्टेट ऑफ आर्ट, अतिशय सुंदर, भारताला अभिमान वाटावा आणि जागतिक स्टँडर्डचे 2 मोठे उड्डाणपूल जवळपास 800 कोटी रुपये खर्च करून मिळालेले आहेत, त्या जनतेचं मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा देतो। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।